हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या घरी आज वारकरी येणार आहे जेवण करायला, म्हणजे थोडेच आहेत वारकरी, त्यामुळे मम्मीनी आज मासवडीचा बेत केला आहे वारकऱ्यांसाठी. मासवडीचं जेवण आहे. आमची किट्टू पण वाट बघते कधी मासवडी तयार होते, नाही का? मस्तपैकी चालू आहे. आता दुपारचे 3 वाजलेत, आत्तापासूनच तयारी चालू करायला घेतलेली आहे. झाल्यावरती मी दाखवलं तुम्हाला. मस्तपैकी एवढी भारी मासवडी करते ना मम्मी, टेस्टी टेस्टी एकदम. तशी प्रोसेस आहे, सांगते का मम्मी जरा? किट्टू तू सांगते का? किट्टू किट्टू तू सांगते का मासवडी कशी करायची? चालू आहे. आता कांदा असा परतून घ्यायचा. आता खोबरं घेतले तेलामध्ये परतून, आणि इकडं कांदाचे, तिकडं पण कांदा आहे, तर चालू आहे. आणि इकडं हे बेसन पीठ आहे, लसूण आहे, ते नंतर मासवडीचं म्हणजे वड्या तयार करण्यासाठी उपयोग होतो त्याचा. चालू आहे अशी प्रोसेस, नाही का? हळूहळू किट्टू पण वाट बघते आहे. हा ना किट्टू, काय भरली किट्टू? किट्टू काय भरली? आणि इकडं हे वाले ना, हे खोबऱ्याचा किस आहे ना, त्याच्यामध्ये हावरी वाटलेली आहे. आलं लसूण पेस्ट आहे. वा 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 वा, एक नंबर. वारकरी खुश होणार. मिट्टी का भरती किती मला? संध्याकाळी मी दाखवतो तुम्हाला मस्तपैकी, नाही का? दर वर्षी असतात आपल्या आळंदीची यात्रा झाली ना. आता यात्रेला वारकरी जातात, गावात खूप मोठा कार्यक्रम असतो, पण मी नव्हतो इथं, त्यामुळे मी ते शूट नाही केलं. नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. खूप मजा येते, नाही का? भारी त्यांचा कार्यक्रम असतात, एक नंबर. द पाहू संध्याकाळी तुम्हाला मी भेटवतो वारकऱ्यांना, आहे ना? ठीक आहे, चलो. आता थोडंसं रिलॅक्स आहे, सुट्टी घेतलेली ना आपण, सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे रिलॅक्स, ठीक आहे ना? चलो. आणि त्याचबरोबर आपला प्लॅनिंग आहे, आता फिरायला जायचं आहे आपल्याला उद्या, मे बी उद्या आणि परवा. पाहू आता कसं होतं आहे प्लॅनिंग, नाही का? उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आपल्याला. मे बी चालले कोल्हापूर साईडला, आपल्या महालक्ष्मी माताला जायचं, ज्योतिबा वगैरे देवदेव करून गणपतीपुळ्याला जायचं बीचवरती, है ना? मिक्सर मिक्सर चालू आला भेट. आत्ता तर रिलॅक्सच आहे दुपारी, पण मे बी संध्याकाळी वारकऱ्यांचं जेवण झालं ना, आम्ही जाणार आहे शिक्रापूरला. मामांचा वाढदिवस आहे शिक्रापूरच्या, तिकडं सेलिब्रेशन करणार आहे. आणि आप्पांना तिकडं थांबायचं आहे, कारण आम्हाला जायचं आहे फिरायला, त्यामुळे आप्पा इथे एकटे नाही थांबू शकत, त्यामुळे शिक्रापूरला राहणार आहेत आप्पा. देन पाहू बड्डे सेलिब्रेशन दाखवतो तुम्हाला, एकांशला भेटवतो, छोटा पुढारी, है ना? ठीक आहे, चलो. मग आता मी थोडंसं करतो जरा काहीतरी, नाही का, रिलॅक्स थोडं, मग बोलू आपण. चलो गाईज, या ठिकाणी वाव, या मासवडीच्या नंतर वड्या करून घ्यायच्यात. मासवडी तयार झाली आहे मस्त, असला भारी वास सुटलाय. काय भारी भाजी केली आहे, वाव. या सगळ्यांनी मासवडी खायला, लवकर या, तरच भेटेन तुम्हाला पण. तर आता मस्त पैकी सलूनला जाऊन आलो, दाढी वगैरे करून घेऊन आलाय. लय दौरे, मोठे मोठे दौरे. उद्या अरे कोल्हापूरला फिरायला आम्ही चाललोय फॅमिली. दाढी चांगली झाली ना? मस्त. मला इकडून थोडी मोठी वाटते. ठीक आहे, कसं दिसतंय ते पण सांगा कमेंट करून. आता आपले वारकरी आलेले आहेत पलीकडं, घरातच म्हणजे 6-7 जण होते, त्यामुळे घरातच जेवण हे केल्यावरती, नाही तर दरवेळेस मोठं असतं खाली हॉटेलमध्ये असते, पण आता थोडेच होते, त्यामुळे वरती मस्तपैकी मासवडी वगैरे केलेली आहे. तर मी जातोय आता पलीकडं, स्लोक वगैरे चालू करणार आहेत. ठीक आहे, तर दाखवतो मी तुम्हाला, पहा. पुण्यभूमी पवित्र
मस्तपैकी आमचं वारकऱ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि आता माझ्यासोबत आप्पा आणि मी चाललो आता शिक्रापूरला. आमच्या मामांचा वाढदिवस आहे, तिकडे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे आणि मग मी रिटर्न येणार आहे. आप्पा राहणार आहे तिकडे, है ना आप्पा? हो. ठीक आहे, आता निघालोय आम्ही. आप्पांची टोपी कशी आहे बघा, नवीन टोपी. थंडी खूप वाढलेली आहे त्यामुळे आम्ही कायम शेकोटी करून असतोय खाली 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत शेपटी करून खाली बसतो मी. कोणाला नाही असच काढलाय फक्त व्हिडिओ. जाणार ना कुठतरी? हा, सगळ्यांना दिसणार उद्या. उद्या दिसणार ना? हो. सगळ्यांना आम्ही केक खाणार आहे आता. तर मित्रांनो, मी आता निघलेलो आहे शिक्रापूर मधून. बर्थडे वगैरे झाला, मस्त पैकी जेवण पण झालं. आता चाललोय आपला उद्याचा प्लॅन आहे बाहेर जायचा. पाहू आता कसा प्लॅन होतो, नाही का? अजून पण फिक्स नाही आहे की लोकेशन काय डिसाईड होईल काय माहिती नाही आहे, बट जायचंय कुठं तरी. मम्मी पप्पा मी आणि विनू आहे आमच्या सोबत. तर पाहू आता काय होतंय पुढं, नाही का? ठीक आहे, तुम्हाला पाहायला भेटल. नक्की पहा उद्या, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते तुम्हाला पाहायला भेटेल. तर ठीक आहे, चलो गाईज भेटू. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त, नाही का? करा यार, जातोय आता मी. ठीक आहे ना, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. बाय बाय.